मंगेशी डोंगे, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार, 18 मंत्र्यांनी घेतली कॅबिनेटची शपथ. संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद, राठोड जरी पुन्हा मंत्री झाले तरी त्यांच्या विरुद्ध लढा सुरूच ठेवणार, चित्रा वाघ यांचे वक्तव्य. आणि कामठीत कबड्डी प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूंचा लैंगिक छळ, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. सविस्तर वृत्त. शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडलाय. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यापुढे होणाऱ्या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपकडून आज राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभुराज देसाई यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापैकी मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांनी प्रथमच मंत्रिपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटाकडून दादाजी भुसे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, संदीपांत भुमरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर संजय राठोड यांनाही संधी देण्यात आली आहे. तर वादात अडकूनही अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान संजय राठोडच्या समावेशावरून भाजप नेता चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिपद देणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. तर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. क्लीन चिट दिल्यामुळे समावेश करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू आणि यड्रावकर यांना संधी देण्यात आलेली नाही. बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू मोठा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट करत मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, मात्र नाराजी नसल्याची शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्या अंतर्गत वाहन चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळून चोरीचे संपूर्ण वाहन जप्त केले आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांनी त्याच्या पत्नीची मालकीची मेटॅलिक ग्रे रंगाची दुचाकी हे कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली अशी तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एक इसम हा गुन्ह्यात चोरीस गेलेले वाहन चालवितांना दिसून आला. त्याला वाहनाबाबत विचारपूस केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिले, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला. तर आरोपीने अनेक पोलीस ठाणे हद्दीतून वेगवेगळे वाहन चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटना आपल्याला माहिती असेल की मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. त्यामध्ये बरेचदा असं असतं की जे ग्राहक असतात किंवा जे वाहन चालक असतात त्यांच्या पण बऱ्याच चुका असतात. अशाच एका प्रसंगामध्ये 2 तारखेला एक व्यक्तीने उदयनगरला चहा प्यायला गेले आणि समोरून त्यांना भाजी घ्यायची होती. सकाळी 9:45 वेळ होती आणि त्यांनी गाडीला चाव्या लावून ठेवल्या आणि 1/4 तासामध्ये ते परत गेले. तर त्यांची गाडी त्यांना हरवल्याचं कळलं. तर आमचे पेट्रोलिंगच्या लोकांना आम्ही नेहमी सांगितलेलं असतं की कुठेही आपल्याला कुठलीही गाडी किंवा कुठलाही संशयित व्यक्ती मिळाला तर त्याला चेक करायचं आहे. तर अशाच याच्यामध्ये 2-3 दिवसांनी आमचे एक NPC मनस्कर आणि हेड कॉन्स्टेबल मोरे म्हणून आहेत, त्यांना एक व्यक्ती संशयास्पद आढळला. त्याचं गॅरेज होतं, त्यांनी त्याचा थोडासा पाठपुरावा केला तर त्यांच्या लक्षात आलं की ही जी गाडी आहे ही त्यांनी चोरलेली आहे. आणि मग त्याच्याकडे जेव्हा अधिक चौकशी केली तर त्याच्याकडून आपल्याला 6 गाड्या मिळालेल्या की त्यांनी त्या चोरलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये त्यांनी गाड्यांचे नंबर चेंज केलेले होते. एक गाडीचं तर असं होतं की त्यांना एका व्यक्तीचे गाडीचे कागदपत्र ओरिजिनल हरवले, त्यांनी ते गाडीचे कागदपत्र हरवले, त्या बेसिसवर त्या प्रकारची एक गाडी
जी चोरली त्याला तो नंबर लावला आणि त्या प्रकारे ती विकली, म्हणजे अशा प्रकारे यांचा हे सुरू होता. तर सुरुवातीला तर एक आरोपी जो होता पुष्पराते म्हणून तो आम्हाला मिळालेला होता आणि हाच मेन आरोपी होता. पण त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आमच्या लक्षात आलं की याचे आणखी 2 साथीदार होते जे त्याला ती त्या गाडींना बदलण्याकरता त्यांना विकण्याकरता मदत करत होते. तर हे जे 2 आरोपी रहमान अन्सारी आणि फिरोज गायकवाड यांना पण आम्ही अटक केलेला आहे आणि टोटल सारी आणि फिरोज गायकवाड यांना पण आम्ही अटक केलेला आहे आणि टोटल 6 गाड्या आम्ही त्याच्यामध्ये रिकवर केलेल्या आहे. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गुडकेश्वरची 1 गाडी आहे, त्याच्या व्यतिरिक्त धनकोली तहसील नंदनवन वाठोडा आणि सक्करदराची गाडी आहे. यातल्या 3 गाड्यांचे जे नंबर आहेत ओरिजिनल नंबर ते नंबर प्लेट चेंज करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी ह्या गाडींचं जे डिटेक्शन करण्यात आलेलं आहे ते 46 नंबर आणि इंजिन नंबर याचं ओरिजिनल नंबर कोणता आहे ही माहिती घेऊन मग त्यानुसार त्या गाडीचा नंबरची ती कोणती गाडी कुठे हरवली किंवा कुठे ती चोरीस गेल्याची दाखल आहे या संपूर्ण गोष्टींचं सविस्तर तपासणी करून या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की हे जे चेसिस नंबर आणि इंजिन नंबर आहे याच्या बेसिसवरून त्याचे ओरिजिनल नंबर्स वगैरे शोधण्याकरता आम्हाला बेलतरुडीचे एक हेड कॉन्स्टेबल अरुण सातपुते यांची पण खूप मदत झाली होती. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. उपराजधानी सह संपूर्ण विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून गडचिरोली वर्धा अमरावती जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याने चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर नागपूर वर्धा भंडारा अमरावती जिल्ह्याला मुसळधारतेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा आष्टी आलापल्ली भामरागड आदी मार्ग बंद आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीवरून पाणी वाहत असून सावंगी हेटी हिंगणघाट पिंपळगाव आदी मार्ग बंद झाले आहेत. पहाटे काही घरात पाणी शिरले. अकोला जिल्ह्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झालाय. नागपूर शहरात कळमनासह काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वरुड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसलाय. वरुड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले. याशिवाय सातनूर गव्हाणकुंड बहादा शेंदुरजना घाट येथे पूरस्थिती आहे. हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागलीये. वरुड अमरावती महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वरुड ते जरुड मार्गावर संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील निर्माधीन पुलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणारे माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरी त्याच्या विरुद्ध माझा लढा मी सुरूच ठेवेन अशी प्रतिक्रिया भाजप नेता चित्रा वाघ यांनी दिली आहे. आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे भी और जीतेंगे भी. जय हिंद जय महाराष्ट्र. 9 ऑगस्ट मंगळवारला आमदार राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे कुही तालुक्यातील वेलतूर व मांडळ येथील महिला पदाधिकारी यांनी राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. तर आमदार राजू पारवे यांच्या कार्याला प्रेरित होऊन प्रवेश घेतलाय. यावेळी आमदार महोदयांनी तुम्हाला समाजात काम करत असताना कोणतीही अडचण आली तर मी आपल्या पाठीशी आहे. महिलांना एकत्रित येऊन काम करण्याची काळाची गरज आहे. वाढत्या महागाईला विरोध करण्याचे काम येणाऱ्या काळात करायचे आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग निर्मितीकरिता लागणारी माहिती व मदत करायची ग्वाही दिली. यावेळी पिंकीताई राजेंद्रजी येडगे माजी उपाध्यक्ष महिला आघाडी वेलतूर प्रीती मनोज फेंडर वेलतूर अर्चना राजेश पाटील मांडळ तसेच वेलतूर व मांडळ येथील महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस उपासराव भुते माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज चितरमारे संजय निराधार योजना अध्यक्ष सुनील किंदरले तसेच युवक काँग्रेस महिला काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। निवडणूक लांबणीवर टाकून 2017 प्रमाणे घेण्यात येणार आहे या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रोश व्यक्त करत असून त्यांनी आंदोलन देखील केले आहे। याबाबत त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले की निवडणूक लांबणीवर टाकण्याचं कारण म्हणजे भाजपला आपला पराभव दिसतोय। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे, त्याचबरोबर राज्यपालांना याबाबत पत्र देखील यावेळी लिहिण्यात आले आहे। पत्र पाठवणं, माननीय राज्यपालांना पाठवणं सुरू केलं, याचं नेमकं कारण असं की मध्यंतरी एक काही दिवसाच्या पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आलेला आहे। त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की OBCचं रिझर्वेशन असेल, OBCचं रिझर्वेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊन टाका, ते दिल्याच्या नंतर तुम्ही निवडणुका मात्र 2 आठवड्यामध्ये घ्या। मागच्या 8 महिन्यापासून नागपूर शहरातील जनता की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणचे लोक सफर करत आहेत, त्यांना त्रास होत आहे की छोटेसे चेंबरचे कामं, की गोटरचे कामं, की फ्लोरिंगचे कामं, हे सुद्धा कामं होत नाही। आज शाळा सुरू झालेल्या आहे, मुलांना EBC फार्मो स्टॅम्प मारणारा ACO सुद्धा राहिलेला नाही त्याच्यामुळे। आणि पण सर्वोच्च न्यायालय ही प्रणाली आपली एक सगळ्यात मोठी मान्य आहे, आपला देश लोकतंत्र आहे, लोकशाहीचा देश आहे, त्याच्यात ही मान्यता, परंतु नवीन गव्हर्नमेंटनी हा कुठल्याही पद्धतीचा मान्य केलेला नाही। त्यांनी येताबरोबर 2 कॅबिनेटनी त्यांना एक निर्णय घेतला की 2017 प्रमाणे निवडणुका व्हाव्या। आज मतदार शहरामध्ये वाढलेले आहे, 21 लाख मतदार मागच्या वेळेस होते, आता 24 लाख झाले, आणि त्याच्यातही आज त्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपला जो पराभव दिसून राहिला महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेशनमध्ये त्यांचा, तो नेमका तो एक डोळ्याच्या पुढे ठेवून त्यांनी हा निवडणुका लांबवण्याचा काम केलेला आहे। मुलीच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाने 16 वर्षीय खेळाडू मुलीला कबड्डी शिकवताना अश्लील चाळे केले, या प्रकरणी खेळाडूच्या तक्रारीवरून प्रशिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना जुनी कामठी परिसरात घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा कबड्डीच्या मुलीच्या संघाचा प्रशिक्षक असून जुनी कामठीत नागसेन क्लब मैदानावर सराव शिबिर घेतो। तेथे पीडित 16 वर्षीय मुलगी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू यायची। मे महिन्यात पहिल्यांदा मेथिया याने मुलीला कबड्डी शिकविण्याच्या बहाणे तिच्याशी अश्लील चाळे केले, त्यानंतर उंची वाढवण्यासाठी मसाज करण्याच्या नावाखाली तिच्याशी चाळे केले। 6 ऑगस्टला मुलीला रामटेक येथे कबड्डीच्या शिबिरासाठी दुचाकीवरून नेले, तिला दुचाकी शिकवताना विनयभंग केला, त्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली, तिने नकार दिला, त्यामुळे चिडलेल्या आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली। घरी गेल्यानंतर तिची अवस्था बघून आईवडिलांनी तिला विचारणा केली, मुलीने प्रशिक्षकाने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला।
या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. भाजपा रामटेक तालुक्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे ती नियुक्ती कुणालाच मान्य नव्हती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संघटन मंत्री यांना भेटून याबाबत वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. यानंतर वरिष्ठांनी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करून पुन्हा नरेंद्र बंधाटे यांनाच रामटेक तालुका भाजपा अध्यक्षपदी कायम ठेवले. त्यामुळे नरेंद्र बंधाटेच रामटेक भाजपच्या तालुका अध्यक्षपदी विराजमान आहेत, असे पत्र परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे सचिव अनिल कोल्हे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र बंधाटे यांनी रामटेक तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नरेंद्र बंधाटे यांच्यासोबत असून रामटेक तालुका भाजप अध्यक्ष म्हणून नरेंद्र बंधाटेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंजूर आहेत हे सिद्ध झाले. पत्रपरिषदेला रामटेक भाजपा तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालचंद्र बदुले, भाजपाचे नागपूर जिल्हा सचिव अनिल कोल्हे, रामटेक भाजपा तालुका महामंत्री चरणसिंग यादव, महामंत्री राजेश जयस्वाल, रामटेक मंडळ उपाध्यक्ष किशोर रहांगडाले, देवलापार मंडळ ओबीसी आघाडीचे अध्यक्ष देवीदास दिवटे, ओबीसी आघाडीचे रामटेक मंडळ अध्यक्ष दिगंबर वैद्य, कामगार आघाडी अध्यक्ष पप्पू यादव, महिला आघाडी अध्यक्ष अनिता दिएवार, किसान आघाडी अध्यक्ष चंद्रबान धोटे, गोपी कोलपरासह शेकडोच्या संख्येने भाजपा महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उचित मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माधवबाग दैनिक देशोन्नतीच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार 8 ऑगस्टला सकाळी 11 ते 3 पर्यंत कामठी येथील पोरवाल पार्क स्थित राजीव गांधी सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो नागरिकांचा लाभ घेतला असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झालाय. या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रेमलता दिदी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, कामठी तहसील निवडणूक विभागाचे अधिकारी सत्यजीत चंद्रिका पुरे, देशोन्नतीचे नागपूर शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत संगवई, माधोबाग हॉस्पिटल कोंढाळीचे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ गौरव शेळके, वरिष्ठ अधिकारी प्रशांत ठाकरे, दीपककर गणवीर, अनिल पाटील, प्रतीक पडोळे, आशिष मेश्राम, नागसेन गजबिये, राकेश कनोजिया, अविनाश भांगे, उदास मनसोड, दिनेश पाटील, राजेश गजबिये आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात मोफत तपासणी अंतर्गत नागरिकांची ECG, BP, RBS, BMI, SPO तसेच हृदयरोग संबंधित रोगाची तपासणी करण्यात आली, तसेच आरोग्यविषयक व्याख्यान करीत मार्गदर्शन देखील करण्यात आले. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.